त्यानंतर पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पवारसाहेबांबरोबर राहायचं आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला. होय, आम्ही सगळे पवारसाहेबांबरोबर आहोत आणि उद्याही राहू. दादांवर जरी आमचं प्रेम असलं किंवा दादांबरोबर आम्ही मागची 24 वर्ष राहिलो असलो, तरी अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेबांना सोडून जाणं हे कुठल्याच कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार चमकला नाही. माझ्यासारखा एक कार्यकर्ता कायम एका विचारधारेच्या विरोधात लढलेला आहे आणि माझ्यासारखे असे असंख्य, मी एकटा नाही, माझ्यासारखे असे असंख्य दादा काय सांगायला, मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे काय नाही. यामध्ये काल जो काय घटनाक्रम महाराष्ट्रामध्ये घडला आणि आदरणीय अजितदादा हे शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले, त्यानंतर पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पवारसाहेबांबरोबर राहायचं आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला. होय, आम्ही सगळे पवारसाहेबांबरोबर आहोत आणि उद्याही राहू. ही लढाई ही जातीवाद धर्मवादाच्या विरोधातली आहे. मागच्या 24-25 वर्षामध्ये माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते हे भाजप आणि RSSच्या विचारधारेच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झाले. खूप सारी लढाई मागची 24 वर्ष आम्ही केली. 14 नंतरचा कठीण काळ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठल्या प्रकारचा दबाव किंवा कुठल्या प्रकारचं टेन्शन न घेता आक्रमकपणाने त्या ठिकाणी पुढे नेला आणि अशा परिस्थितीमध्ये दादांवर जरी आमचं प्रेम असलं किंवा दादांबरोबर आम्ही मागची 24 वर्ष राहिलो असलो, तरी अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेबांना सोडून जाणं हे कुठल्याच कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार चमकला नाही आणि म्हणून आम्ही आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. होय, त्या कार्यकर्त्यांबद्दल काय सांगाल जे पुण्यातच तुमच्यावर शरद पवारांची घोषणा देत होते, मात्र काल अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री झाल्याचं समोरार्थ फटाके फोडलेले आहेत. नाही, असं आहे की प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची एक वेगवेगळी राजकीय भूमिका असू शकते. काही कार्यकर्ते हे बऱ्याचशा राजकीय आर्थिक गुंतागुंतीच्या नका प्रकरणामध्ये एक ठराविक बाजू घेतात. माझ्यासारखा एक कार्यकर्ता कायम एका विचारधारेच्या विरोधात लढलेला आहे आणि माझ्यासारखे असे असंख्य, मी एकटा नाही, माझ्यासारखे असे असंख्य आणि म्हणूनच आपण आदरणीय पवारसाहेबांवर राहावं आणि ही जाती धर्माच्या विरोधातील लढाई आणखीन घट्ट करावी अशा प्रकारचा निर्णय आम्ही काल घेतला. या निर्णयाबरोबर असंख्य लोकं आलेली आहेत आणि मला खात्री उद्या ही संख्या 1000 घरात नक्की पोहोचेल.